नमस्कार, मी विजया बामण. लोकसभेत किंगमेकर ठरल्या, पण विधानसभेला यशोमती ठाकूर अडकणार. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघात नवनीत राणांविरुद्ध यशोमती ठाकूर यांच्यातील रंगलेला वाद अवघ्या महाराष्ट्रानं पाहिला. राणांना धोबी पछाड देण्यासाठी ठाकूर यांनी जे जे शक्य होतं ते सर्व काही केलं. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या नियमाप्रमाणे यशोमती ठाकूर यांनी बच्चूकडूंनीही त्यांना भरभरून साथ दिली. राणा दाम्पत्याला अमरावती चारी मुंड्या चित करणाऱ्या यशोमती ठाकूर या काँग्रेसच्या केवळ विदर्भातील नव्हे तर राज्यातील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांना जिल्हाधिकारी कार्यालयात खासदारांचे संपर्क कार्यालय मिळवून देण्यातही यशोमती ठाकूर यांनीच पुढाकार घेत राणांच्या कार्यालयाचे कुलूप तोडले होते. आता विधानसभा निवडणुकीमध्ये हिशोब चुकता करण्यासाठी भाजपनं यशोमती ठाकूर यांचा वारू रोखण्याचा जोरदार प्रयत्न केलाय. असं असलं तरीही यशोमती ठाकूर यांचा तिवसा मतदारसंघ त्यांना अभेद्य किल्ला म्हणून ठेवता येऊ शकतो, आणि तो भेदायचा असेल तर भापला मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. गेल्या 15 वर्षांपासून तिवसा हा काँग्रेसचा गड अभेद्य राखणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात जंगजंग पछाडूनही यश हाती का येत नाही ही भाजपची चिंता या निवडणुकीतही कायम राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावत यशोमती ठाकूर यांनी आपली स्थिती मजबूत केली असली तरीही त्यातून विरोधकांचीही संख्या वाढलेली आहे. 1978 मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या 9 निवडणुकात काँग्रेसने 5 वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे भैयासाहेब ठाकूर, शरद तसरे, भाकपचे भाई मंगळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. 1999 आणि 2004 मध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग 2 वेळा तिथून विजय मिळवला होता. तेव्हापासून भाजपला या मतदारसंघामध्ये सूर गवसलेला नाही. 2009 पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांना यश मिळाले होते. 2004 विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात सातत्यानं संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्याचा लाभ त्यांना गेल्या 3 निवडणुकांमध्ये झाला. 2014 निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सख्या बहिणीनेच त्यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांना आव्हान दिलं होतं, पण दिवसाच्या मतदारांनी यशोमती यांना पुन्हा संधी दिली. विदर्भातील एकमेव काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला होता. 2019 भाजप शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेचे राजेश वानखेडे यांना 10,361 मतांनी पराभव पत्करावा लागला. राजेश वानखेडे यांनी आत्ता भाजपमध्ये प्रवेश केलाय. आता यंदाच्या निवडणुकीत राजेश वानखेडेंसह भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी, रविराज देशमुख हेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटानेही या ठिकाणाहून तयारी चालवली आहे. जास्तीत जास्त बंडखोरांना उभा करून या ठिकाणी यशोमती ठाकूर यांचा प्रभाव कमी करून विजय मिळवायचा अशी रणनीती भाजपकडून आखण्यात येत आहे. एकंदरीत जर विचार केला तर तिवसा विधानसभा मतदारसंघात मराठा, कुणबी, माळी आणि मुस्लिम या मतदारांची संख्या तुलनेनं अधिक असली तरीही धनगर आणि तेली समाजाची मतेही भरपूर असल्यानं हा मतदारसंघ बहुजातीय आणि बहुभाषिक असा. कोणत्याही एका जातीय घटकाचे वर्चस्व या ठिकाणी नाही. नगर परिषद नसलेल्या आणि 4 तालुक्यांमध्ये विभागल्या गेल्यानं विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण आहे. येथे 20.88% अनुसूचित जातीचे मतदार, 5.17% अनुसूचित जमातीचे तर 10.2% मुस्लिम मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीत बळवंत वानखेडे यांना निवडून आणण्यात यशोमती ठाकूर यांचा मोलाचा वाटा राहिला. सलग 3 वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या यशोमती ठाकूर यांच्यासारखी महिला नेता सध्या काँग्रेसमध्ये नाही. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे चांगले यश मिळवण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती काँग्रेसनं यशोमती ठाकूर यांच्याकडे सोपवलेली दिसून येते. एकंदरीत जर ओव्हरऑल या मतदारसंघाचा जर वाढता किंवा अनुभव जर बघितला तर यशोमती ठाकूर यांना सर्वप्रथम घेरल्यास विदर्भात काँग्रेसचं नाक ठेचता येईल अशी रणनीती भाजपकडून आखली जात आहे. भाजपसोबतच आपल्या वैयक्तिक पराभवाचा वचपा काढण्यासाठी राणा व नवनीत राणा हे दाम्पत्य सुद्धा पुढे सरसावलेले आहेत. दुसरीकडे यशोमती ठाकूर यांना आमदार बच्चू कडू यांचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे, त्यामुळे ठाकूर यांना या मतदारसंघात लागेल ती मदत बच्चू कडूंकडूनच होऊ शकते. एकंदरीत जर असा विचार केला तर यशोमती ठाकूर आजच्या डेटला तरी त्या ठिकाणी किंगमेकर आहेत, पण पुढे जाऊन भाजप हे गणित बिघडवण्यासाठी कुणाचा चेहरा समोर करतंय याबाबत अजूनही साशंकता आहे. तुम्हाला कोण वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र.